हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. वाळवणाच्या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत वाफेवरचे तांदळाचे पापड कसे करायचे. हे पापड करायला अगदी सोपे आहेत आणि एकदा केले की वर्षभर टिकतात. अगदी पातळ, चविष्ट, हलके, तोंडात टाकले की विरघळतात. तेलामध्ये तिप्पट फुलणाऱ्या या सालपापड्या यासाठी आपण एकच दिवस तांदूळ भिजवून घेतलेत, तरीही हे पापड छान फुलतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण यात सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत. आणि स्वातीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा. या पापडाच्या रेसिपीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही कमी असेल तर ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे ते सुधारण्याचा मी प्रयत्न करेन आणि तुमच्या कमेंटला रिप्लायसुद्धा देईन. तर लगेचच सुरू करूयात हे वाफेवरचे तांदळाचे पापड. तर या तांदळाच्या पापडासाठी आपण इथे एक वाटी तांदूळ घेतला आहे. तांदूळ आपण कोणतेही वापरले तरी चालेल. मी इथे रेशनिंगचे जाड तांदूळ घेतलेत. आता हे स्वच्छ धुवून घेऊयात. एक 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल. आता यात नॉर्मल पाणी ठेवून हे तांदूळ आपल्याला रात्रभर भिजू द्यायचे. आता यावर झाकण ठेवायचे आणि रात्रभर भिजवून द्यायचे. रात्रभर भिजवल्यावर तांदूळ छान फुललेत. हे तांदूळ आता आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे. त्यासाठी यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊयात आणि हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात. प्रथम पाणी न घालता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि नंतर अर्धा वाटी पाणी घालून हे आपण बारीक करून घेऊ, म्हणजे तांदूळ व्यवस्थित बारीक होतात, याचे कण राहत नाहीत. आता राहिलेले तांदूळसुद्धा आपण त्याच पद्धतीने वाटून घेऊ आणि राहिलेलं अर्धा वाटी पाणी आपण या तांदळामध्ये घालून हे सुद्धा याची पेस्ट करून घेऊयात आणि हे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात. म्हणजे एक वाटी तांदळासाठी आपण एक वाटी पाणी वापरले. हे व्यवस्थित बारीक झालं की हे पिठाच्या चाळणीने गाळून घेऊयात, म्हणजे आपल्याला एक सारखी पेस्ट मिळेल. आणि राहिलेली कणी ही गाळणीच्या वर राहील. आता एवढी कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे. एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाणी आपण वापरले. आता यात आपण 2 चमचे पांढरे तीळ घालून घेऊ, 1 चमचा जिरे घालूयात आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जिरे आणि तीळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स घातले तरी चालेल, हिरव्या मिरचीची पेस्ट घातली तरीही चालेल. हे पीठ जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे, साधारण एवढी कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की इथे मी छोट्या डिश घेतल्यात. आपण पोहे, शिरा खाण्यासाठी ज्या डिशचा वापर करतो त्या घेतल्यात. तुम्ही लहान मुलांच्या जेवणाच्या डब्याचे झाकण वापरलेत तरी चालेल. या डिशला आपण अगदी थोडं तेल लावून घ्यायचं, अगदी 1 ड्रॉप तेल लावून व्यवस्थित चोळून घ्यायचं. पहिल्यांदाच आपल्याला तेल लावायचे, नंतर तेल नाही लावलं तरी चालेल. आता हे पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पोहे खाण्याच्या छोट्या चमच्याने 1 चमचा मिश्रण या डिशमध्ये घालायचं आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं, म्हणजे हे पीठ सगळीकडे पसरेल. फार जास्तही पीठ घालायचं नाही आणि फार कमीसुद्धा पीठ घालायचं नाही. याच पद्धतीने सगळ्या डिशमध्ये आपण हे पीठ घालून आणि फिरवून घेऊ. आता हे पापड आपल्याला वाफेवर करायचे आहेत. त्यासाठी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. साधारण 1.5 ग्लास पाणी घेतले. पाणी उकळल्यावर यावर एखादी चाळण ठेवून घेऊ. तुम्ही दूध झाकायची चाळणी ठेवली किंवा पिठाची चाळण ठेवली तरीही चालेल. आता यावर आपण तांदळाची पेस्ट ठेवलेली डिश ठेवून घेऊ आणि झाकण ठेवून घेऊ. तुमच्या 2 ते 3 डिश एकाच वेळी बसत असतील तर तुम्ही 1-3 डिश एकदम ठेवू शकता. आता हा पापड गॅस फुल करून आपल्याला 30 ते 40 सेकंद शिजवून घ्यायचा आहे.
आता 30 ते 40 सेकंदानंतर आपला पापड तयार आहे. आता हा चिमट्याच्या साह्याने किंवा कपड्याच्या साह्याने आपण काढून घेऊयात. पापड अगदी ट्रान्सपरंट झाला आहे, याच्यावर पिठाचं किंवा पांढरं पीठ असं दिसत नाही आहे, याचा अर्थ आपला पापड शिजून तयार आहे. पहिला पापड काढला की दुसऱ्या डिश ठेवून घ्यायच्या. याच पद्धतीने आपण सगळे पापड करून घ्यायचे. आता हे काढायचे कसे ते पाहूयात. हे पापड पूर्ण थंड झालेले आहेत, थंड झाल्यावरच काढायचे. त्यासाठी एका चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने याच्या कडा सोडवून घ्यायच्या, म्हणजे मार्क करून घ्यायच्या, म्हणजे पापड लगेच निघतो. आणि चमच्याच्या साह्याने हा पापड डिशपासून वेगळा करून घ्यायचा. एकदम छान पापड निघालेला आहे. याच पद्धतीने आपले सगळे पापड आपण डिशपासून वेगळे करून घ्यायचे. जेवढे पापड आपले तयार आहेत हे लगेच वाळत घालायचे. त्यासाठी इथे मी पॉलिथिन पेपर घेतला आहे, त्याच्या खाली कॉटनचं कापड घेतलं आहे, म्हणजे हे घरातून बाहेर म्हणजे उन्हामध्ये घेऊन जाताना पापड पडणार नाहीत. सध्या आम्ही थोड्या वेळ घरातच हे पापड ठेवणार आहे. प्रथम आपण घरातच ठेवले आणि नंतर उन्हामध्ये वाळवले तरी चालेल. नेक्स्ट टाईमला जेव्हा आपण हे पापड करू तेव्हा डिशला तेल लावायची गरज नाही आहे. पण जेव्हा आपण पीठ घेऊ ते पीठ प्रत्येक वेळेस खालपासून व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि याच पद्धतीने आपण सगळे आता पापड करून घेऊयात. इथे काही पापड आपण चिली फ्लेक्स घालून तयार केलेत. चिली फ्लेक्स घातलेले पापडसुद्धा खूप छान चवीला लागतात आणि दिसायलाही अप्रतिम दिसतात. तर त्यातला एक पापड आपण सुरीच्या साह्याने काढून घेऊ. तुम्ही इथे पाहू शकता अगदी ट्रान्सपरंट आणि सुंदर आपला चिली फ्लेक्स घातलेले पापडसुद्धा तयार आहेत. तर सगळे पापड आपले बनून आणि वाळत घालूनसुद्धा तयार आहेत. आपले पापड अगदी सुरेख आणि सुंदर दिसत आहेत. आत्ता जरी हे दिसायला जाड दिसत असतील तरी वाळल्यावर हे पापड पातळ दिसायला लागतात. थोड्या वेळात हे उपडे व्हायला लागतात तर तेव्हा ते पलटून घ्यायचे, नाहीतर त्याचा शेप असाच राहतो. म्हणून हे मधूनमधून साईड बदलत राहायचं. आता उन्हामध्ये एक दिवस आपण हे पापड छान सुकवून घेऊयात. 2 दिवस लागतात आपल्याला हे पापड व्यवस्थित सुकायला सावलीमध्ये. आणि उन्हामध्ये जर घातले तर 1 दिवसात छान ड्राय होतात. चला तर मग आपले सगळे पापड सुकून तयार आहेत. आता सुंदर आपले पापड दिसत आहेत, अगदी नाजूक दिसत आहेत. आता हे आपण तळून घेऊयात. त्यासाठी एक गॅसवर तेल गरम करायला ठेवले. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात हे पापड घालून घेऊ आणि तळून घेऊ. मस्त फुलत आहेत, अफलातून पापड आपला तयार आहे. नक्की करून बघा हे वाफेवरचे तांदळाचे पापड. आणि तुमचे पापड कसे झाले हे मला सांगायला विसरू नका. तर याच्या काही टिप्स आहेत. तांदूळ वाटताना हे एकदम बारीक वाटून घ्यायचे, म्हणजे मिक्सर बंद चालू करून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. जेवढे तांदूळ आहेत तेवढंच पाणी वापरायचं. थोडं घट्ट वाटत असेल तर 2 ते 3 चमचे पाणी तुम्ही अजून वापरू शकता. 30 ते 40 सेकंड पापड वाफवून घ्यायचा. पापडावर पांढरा रंग दिसत असेल तर अजून थोडा वेळ तो वाफवून घ्यायचा. थोडा वेळ पापड उन्हामध्ये सुकवायचे, म्हणजे ते वर्षभर छान राहतात. तर हा तांदळाच्या पापड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. स्वातीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा. सबस्क्राईब केल्यावर साईडला जी बेल आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन. धन्यवाद.